लाइट्स अप दिवसभरातील घडामोडी पॉवर्ड बाय मगरपट्टा सिटी ग्रुप। राज्यात विधानसभा निवडणुकीची 13 ऑक्टोबर नंतर घोषणेची शक्यता। हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निकालानंतरच रणधुमाळी। आई राजा उदो उदोच्या जयघोषात नवरात्र उत्सवास प्रारंभ। पारंपरिक पद्धतीने तुळजाभवानी देवीची प्रतिष्ठापना। धावपट्टू अविनाश साबळेसह 47 खेळाडूंना शिव छत्रपती पुरस्कार घोषित, तर प्रदीप गंधे यांना जीवन गौरव पुरस्कार। तुरुंगात कैद्यांना जातीवर आधारित कामाचे वाटप बंद करा, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय। पुण्यात बदलापूर घटनेची पुनरावृत्ती। स्कूल बस चालकाकडून 2 चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार, वनवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। दांडियामुळे नवरात्र उत्सवाचा बट्ट्याबोळ झालाय, तर शात्र राष्ट्रांनी आक्रमण केलेला बेशरम लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्तान। संभाजी भिडे पुन्हा बरळले। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल, सचिव तुषार आपटे यांना जामीन मंजूर, तर दुसऱ्या प्रकरणात अटक कायम। आचारसंहितेपूर्वी जर आरक्षण दिलं नाही तर तुमची सगळी गणित बिघडवून टाकेन, मनोज जरांगींचा सरकारला इशारा। भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात जाण्याची शक्यता। अंकिता पाटलांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवला तुतारीचा फोटो। वकील गुणरत्न सदावर्ते वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवणार, आदित्य ठाकरेंना देणार तगडं आव्हान।